नमस्कार मी नेहरू बोलतोय बालमित्रांनो कसे आहात मजे येत ना काय म्हणताय नाही मला माहिती आहे त्याचे कारण कोरोना त्यामुळे शाळा बंद बाहेर खेळणे बंद दिवसभर घरात राहून कंटाळले ना तुम्ही म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलोय तुम्ही सर्वजण मला प्रेमाने चाचा म्हणतात ना जसे कोरोना सर्व जगाला छळतोय तसेच शंभर ते दीडशे पूर्वी दीडशे वर्षापूर्वी या इंग्रजांनी आपल्या भारत मातेला छळायला सुरुवात केली माझा जन्म तर श्रीमंत कुटुंबात झाला होता परंतु आपल्या या इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचे ठरवले मी गांधीजींना माझा आदर्श मांडले व त्यांच्यासारखे जगायचे ठरवले खादीचे कपडे वापरू लागलो असहकार आंदोलनात भाग घेतला तेव्हा पहिल्यांदा मला कैद झाली व या इंग्रजांनी मला तुरुंगात टाकले असा तुरुंगवास मी अनेकदा भोगला मी जवळपास माझ्या आयुष्याची अकरा वर्षे तुरुंगातच घालविली पण मी निराश झालो नाही घाबरलो नाही तुरुंगात असताना मी अनेक पुस्तके वाचली व वा लिहिली सुद्धा मेरी कहाणी डिस्कवरी ऑफ इंडिया अशी अनेक पुस्तके लिहिली माझ्यासोबतच अनेक क्रांतिकारकांनी लढा देऊन भारत मातेला स्वतंत्र केले दिनांक ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाला पारतंत्र्याची रात्र सरून स्वातंत्र्याची सकाळ झाली आणि भारताचा पहिला पंतप्रधान होण्याचा मान मला मिळाला तुम्ही पण असेच कोरोनाशी हिमतीने लढा नेहमी मास्क लावा साबनाने हात स्वच्छ धुवा सहा फुटाचे सुरक्षित अंतर ठेवा तुमची शाळा तुमचे गाव स्वच्छ ठेवा हसा खेळ आपण अभ्यास देखील करा चला तर मग मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय भारत धन्यवाद